हिरापूर तालुका मोहोळ येथे मुस्लिम समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर तात्काळ कार्यवाही व्हावी या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने पूनम गेट येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. याबद्दल अधिक माहिती देताना येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक महबूब तांबोळी म्हणाले की महबूब हसन तांबोळे मुक्काम पोर्ट हिरापूर. आमची अशी मागणी आहे की आमच्या मुस्लिम भूमीवर अतिक्रम केलेलं आहे, आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही मागणी करतो, आम्हाला कुठे न्याय मिळालेला नाही. कोणाकडे केली मागणी तुम्ही? आम्ही तहसीलकडे केली, कलेक्टर साहेबाकडे केली, आम्हाला कुठेच न्याय मिळाला नाही. आता सध्या आमच्यावर अन्याय आहे म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत. आम्हाला न्याय पाहिजे. आमची जी काही सिरापूरची आमची जी मुस्लिम समाज जे आहे ते आम्ही सगळेजण आलेलो आहोत. कशासाठी की उपोषण आंदोलनासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आम्हाला न्याय मिळावा अशासाठी आम्ही आमचे सगळे मुस्लिम समाज आम्ही मिळून आलेलो. आम्हाला न्याय मागण्याची आम्ही घ्यायला आहोत, न्याय मागायला पाहिजे आम्हाला. आम्ही निवेदन आता मागणीसाठी आम्ही मुस्लिम भूमीच्या अतिक्रमाची मागणीसाठी आम्हाला निवेदन दिलेलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिरापूर तालुक्यातील गट क्रमांक 122 मधील एकूण क्षेत्रापैकी 20 आर इतकी जमीन मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी पूर्वीपासून स्मशानभूमी पड या नावाने ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे. ग्रामपंचायतीने याच जागी या समाजातील मृत व्यक्तींवर अंतिम संस्कार करण्यासाठी ठराव पारित केलेला आहे. असे असतानाही गावातील सोजर सर्वगोड, अजय सर्वगोड, बबन सर्वगोड, संतोष सर्वगोड यांनी जेसीबीद्वारे अतिक्रमण करून कबर पाण्याची टाकी फोडून सर्व स्मशानभूमीची जागा नांगरून तेथे ऊस व मक्याचे पीक घेतले आहे व त्यांना अडवले असता अॅट्रॉसिटी दाखल करीन म्हणून धमकी दिलेली आहे. याबाबत तीव्र आंदोलन याआधीही केले होते, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मोहोळ तहसीलदाराला सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत सूचना केल्या होत्या, परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. मोहोळ तहसीलदार व मोहोळ पोलीस प्रशासन हे वरील सर्व लोकांवर कारवाई करण्यास तयार नाहीत, तर या सर्व लोकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शेवटी आज मुस्लिम समाजातील लोकांनी एकत्र येत पूनम गेट येथे बेमुदत ठिय्या आंदोलन केले व हे आंदोलन जोपर्यंत अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत चालूच राहील असा इशारा यावेळेस आंदोलनकर्त्यांनी दिला.